आपल्या माध्यमातून मावळपट्ट्यात सॅनिटायझर स्टँड असेल, सॅनिटायझर असेल, आर्सेनिक गोळ्या असेल, या सर्वांचं वाटप केले गेले. मग त्यासाठी प्रामुख्यानं भारत सॅनिटायझर असेल किंवा संतोषदादा चव्हाण यांच्या माध्यमातून हे सर्व काही काम आपण केलेलं आहे. नेमकी ही संकल्पना आणि किती ठिकाणी आपण हे वाटलेलं आहे? नमस्कार. वडसगावचे सुपुत्र श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय संतोषदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आणि भारत सॅनिटायझर या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम पश्चिम भागामध्ये राबवण्यात आलेला आहे. हे करत असताना उद्देश असा होता की कोरोनासारख्या या महामारीने संपूर्ण जगाला व्याप्त केलेलं आहेच, पण त्याचबरोबर शहरापाठोपाठ ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतोय. आणि ग्रामीण भागामध्ये लोकांनी सुरक्षित राहावं केवळ याच उद्देशानं वडसगावच्या संतोष शेठ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. आणि मग जे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माणसांचा जास्त वावर आहे, येणं जाणं आहे, त्यांना सुरक्षित कसं ठेवता येईल, मग सॅनिटायझर असेल, त्याचबरोबर मास्क असेल, हे एक चांगलं माध्यम सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय आला. आणि एक प्रकल्प समन्वयक या नात्यानं आणि भारत सॅनिटायझरचे प्रमुख आदरणीय जितेंद्र पुंडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे. आणि पश्चिम पट्ट्यामध्ये विशेषतः ज्या माध्यमिक शाळा आहेत की जिथं हे सगळं उपलब्ध होणं शक्यच नाही, म्हणून चव्हाणांच्या माध्यमातून सॅनिटायझर स्टँड, त्याचबरोबर सॅनिटायझर जवळपास 40 शाळांना, माध्यमिक शाळांना व काही देवस्थान सेवाभावी संस्था यांना वाटप करण्यात आलं. किती शाळांना, सरकारी संस्थांना आपण हे वाटप केलेलं आहे? आता सरकारी शाळा ह्या सगळ्या ज्या अनुदानित शाळा आहेत विशेषतः पश्चिम पट्ट्यामध्ये, एकूण जो सर्व सेवाभावी संस्था, शाळा आणि धार्मिक संस्था असे एकूण 40 जणांना हे वाटप करण्यात आले. याचबरोबर इतरही काही उपक्रम आपण राबवलेत, काय सांगाल? त्याचबरोबर आर्सेनिक गोळ्या आल्बम, आर्सेनिक आल्बम या होमिओपॅथिक गोळ्या की ज्या प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतायत, या संतोष भाऊंच्या माध्यमातून जुन्नर परिसरामध्ये जवळपास 25 लाख गोळ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी जितेंद्र पुंडे सर आहेत की जे भारत सॅनिटायझरचं प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून किंवा संकल्पनेतून हा अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. सर, आपण व्यावसायिक आहात तरीसुद्धा एक सामाजिक दृष्टी ठेवून किंवा सामाजिक भान ठेवून आपण हे उपक्रम राबवलेले आहेत, काय सांगाल? कसं की साहेब, व्यवसाय पाहताय ना, सॅनिटायझेशन हा व्यवसाय त्याला कधी म्हणताच येत नाही, हा सर्व्हिसेसचा भाग आला. गेल्या 2-4 महिन्यातली जी ही संसर्गजन्य जी धुमाकूळ जो काही झाला, जे काही हवा दूषित झाली, वातावरण दूषित झालं, त्याच्यामधून सॅनिटायझर पुरवणं ही आपली संकल्पना, परंतु हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट करत असताना जे दातृत्व मिळालं, म्हणजे स्वयं इच्छाशक्तीने की संतोषदादांचा आपल्याला अप्रोच झाला, त्यांनी सांगितलं की आपल्याला इतक्या शाळांमध्ये, इतक्या शासकीय कार्यालयांमध्ये, इतक्या मंदिरांमध्ये अशा अशा ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रतीचं सॅनिटायझर पाहिजे आणि चांगल्या प्रतीचे स्टँड्स पाहिजेत. तिथे येणारे लोक हे आपले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे, म्हणून आपण तो आर्थिकरित्या पूर्णतः संतोषदादा चव्हाण यांच्या दातृत्वातून त्यांनी दिलेल्या देणगीतून तो प्रोजेक्ट आपण एक्झिक्यूट केलेला आहे. आणि अंदाजे एक साधारणतः 40 माध्यमिक शाळा, सरकारी कार्यालय, काही ठिकाणी जिथं माध्यमिक विद्यालय नाही परंतु गाव वस्ती आहे अशा ठिकाणी मंदिर वजा, मस्जिद वजा,
किंबहुना त्याहीपेक्षा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या अगदी वेळ जागा नाही मिळाली पण सुरक्षित जागा पाहिजे म्हणून अगदी एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा आपण हे सॅनिटायझेशनचे किट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. नक्कीच एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण हे सर्व उपक्रम राबवलेले आहेत. अनेक व्यावसायिक आहेत, अनेक दानशूर व्यक्ती आहेत, या निमित्ताने आपण त्यांना काय सांगाल? साहेब कसं आहे माहिती का, की मी सुरुवातीलाच बोललो की सॅनिटायझेशन हा बिझनेस होऊच शकत नाही, तो एक सर्व्हिसेसचा भाग आहे. परंतु आज जसं संतोषदादा चव्हाण यांनी हे जे दातृत्व दाखवलं, जी संकल्पना त्यांनी आर्सेनिक आल्बमसाठी वापरली, त्या पर्टिक्युलर बाबीमध्ये आपण फक्त डॉक्युमेंटेशनच केलं काय, किंवा सॅनिटायझेशनचा विषय येतात सगळी कार्यालय आणि शाळा येतात, आपण त्याच्यामध्ये फक्त एक्झिक्युशन केलं. परंतु संतोषदादांचा आदर्श हा या शिवजन्मभूमीमध्ये किंवा या जुन्नर तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांनी घ्यावा. प्रत्येक ठिकाणी शासन पोचेलच असं नाही, प्रत्येक ठिकाणी शालेय संस्थांना ते करणं जमेलच अशातला भाग नाहीये. किंबहुना ताकद कमी पडते, आर्थिक ताकद जिथं जिथं कमी पडते तिथं तिथं स्वच्छतेसाठी, निर्जंतुकीकरणासाठी किंवा विद्यार्थी प्लस सार्वजनिक आयुष्यात आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी अनेक दातृत्वाने पुढे यावं आणि अशा प्रकारच्या संकल्पना राबवाव्यात, जेणेकरून विद्यार्थी जो पाया आहे या देशाचा, हा देश घडत असताना जर पाया काही म्हटलो आपण तर विद्यार्थी हा मूलभूत पाया आहे या देशाच्या व्यवस्थेचा, तर तो थोडासा सुरक्षित राहील. आणि शालेय संस्था किंवा ह्या अशा प्रकारच्या संस्था ज्यांना निकट आहे, त्या निकडीच्या संस्थांना लोकांनी दातृत्वाच्या भावनेने सद्भावनेनं उभं राहावं आणि अशा अनेक उपक्रम राबावेत, जेणेकरून त्याची मुबलकता म्हणण्यापेक्षा उपलब्धता होईल आणि चांगल्या क्वालिटीमध्ये लोकांना सर्व्हिसेस देता येतील. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.